नमस्कार, माझं नाव शुभांगी। माझ्या शुभ क्रोशी चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी तुम्हाला रोज कसं बनवायचं हे सांगणार आहे। तर पाहू शकता तुम्ही, हे मी रोज बनवलं आहे। पहिलं एक सॅम्पल बनवून तुम्हाला दाखवलेलं आहे। अशाच पद्धतीने रोज कसं बनवायचं हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया रोज कसं बनवायचं। आता मी ही 3.5 mm ची ही मी सुई घेतलेली आहे इथे, आणि हा ऊल घेतलेला आहे। तर चला आपण स्टार्ट करू। मी आता स्टार्ट करते। आता पहिल्यांदा 10 साखळी मी विणत आहे। एक ही आपण स्लिप स्टिच नॉट बांधलेली आहे, आणि आपण आता 10 साखळी विणतो। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10। या झाल्या 10 साखळ्या। आता आपण ह्याला इथे पहिल्या साखळीत घालून स्लिप स्टिच करायचं आहे। त्याला पहिल्या साखळीत घालून मी आता त्याला स्लिप स्टिच करतो। स्लिप स्टिच करून असा राऊंड तयार होतो। राऊंडमध्ये आता मी राऊंडमध्ये डबल क्रोशेट घेणार आहे। तर मी 5 डबल क्रोशेट घेणार आहे। हा धागा आपण ह्यालाच ॲड करून त्याच्यामध्ये आपण डबल क्रोशेट बनवणार आहे। तर मी आता पहिल्यांदा 5 डबल क्रोशेट बनवणार आहे। 5 झाल्यानंतर मी एक सिंगल क्रोशेट बनवणार आहे। हा झाला सिंगल क्रोशेट। आता मी परत 5 डबल क्रोशेट बनवणार आहे। असंच 5 डबल क्रोशेट घेऊन सिंगल क्रोशेट बनवणार आहे। आता हे झाले 2, 3, 4, 5 हे झाले 5 डबल क्रोशेट। आणि आता आपण सिंगल क्रोशेट घ्यायचं आहे। हे झालं सिंगल क्रोशेट। असंच करून परत 5 डबल क्रोशेट घ्यायचं। 5 डबल क्रोशेट। आणि आता आपण स्लिप स्टिच घेणार आहे। इथे जॉईन करून आपण एक स्लिप स्टिच घेणार आहोत। ठीक आहे, स्लिप स्टिच झाल्यानंतर आपला हा असं फूल तयार होतं आहे। बघा, छोटंसं एक फूल तयार। आता आपण इथून बरोबर स्लिप स्टिच हे असं झालं तयार। आता इथून 5 साखळ्या विणायच्या। 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 साखळ्या झाल्यानंतर आता आपण हे किती विणलेत? 1, 2, 3, 4, 5 5 विणलेत ना। तर हे 2 सोडून तिसऱ्या साखळीमध्ये बॅक साईडनं आपण हे इथे स्लिप स्टिच घेणार आहोत। हे बघा, स्लिप स्टिच घेतले। परत आपल्याला इथे 5 साखळ्या विणायच्या। 1, 2, 3, 4 आणि 5 5 साखळ्या झाल्यानंतर परत आपल्याला सेम ह्याच्यामध्ये 2 सोडून तिसऱ्या डबल क्रोशेटमध्ये टाकून आपण त्याला स्लिप स्टिच घेणार आहोत। तर हे बघा, 1, 2, 3 हे 3 टाकून आपण हे आता आपण इथून स्लिप स्टिच घेणार आहोत। हे बघा, स्लिप स्टिच घेऊन परत आपल्याला 5 साखळ्या बनायच्या। 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 घेऊन परत आपल्याला इथे सेम तसंच 2 सोडायचे। 1, 2, 2 सोडल्या की तिसऱ्या साखळीमध्ये आपण हे परत स्लिप स्टिच घेणार आहोत। स्लिप स्टिच इथून एक स्लिप स्टिच घेऊन परत आपल्याला 5 साखळ्या घ्यायच्या। 1, 2, 3,
चार आणि पाच, ह्या पाच विणल्यानंतर जिथे आपण हे दोन सोडून इथे जे जॉईन केले तिथेच आपल्याला इथे हे जॉईन करायचं. तर ह्या सगळ्यात आपण घालून ह्याला स्लिप स्टिच मारणार आहोत. बघा आपण जिथून सुरुवात केली तिथेच येऊन आपला एंड झालाय. तर आपल्याला जे जे आपण केले तर ते त्या आता आपण डबल क्रोशेट टाकायचे आहेत. आता ही साखळी आपली इथे तयार झाली, ह्या साखळीत आपण डबल क्रोशेट टाकणार आहोत. तर पाहू शकता बघा डबल क्रोशेट आता मी टाकते, असे पाच डबल क्रोशेट प्रत्येक साखळीत टाकायला जायचे. म्हणजे आता ही साखळी बनवले इथे पाच डबल क्रोशेट, आता ही साखळी बनवली इथे डबल क्रोशेट. पण डबल क्रोशेट पाच टाकल्यानंतर इथून डबल क्रोशेट पाच टाकल्यानंतर एक सिंगल क्रोशेट टाकायचं आहे त्याच्यामध्ये. मग परत इथे पाच डबल क्रोशेट एक सिंगल क्रोशेट, परत पाच डबल क्रोशेट सिंगल क्रोशेट. आता मी तुम्हाला एक करून दाखवते पहिल्यांदा, हे बघा. तीन चार आणि हे पाच. आता पाच झाल्यानंतर मी काय करणार आहे, सिंगल क्रोशेट करणार आहे. हा सिंगल क्रोशेट, ठीक आहे. आता मी पुन्हा या साखळीमध्ये पुढच्या साखळ्या म्हणल्या पाच, त्या साखळ्यामध्ये परत पाच डबल क्रोशेट घेणार आहे. हे बघा, एक पाच झाल्यानंतर स्लिप स्टिच. पुन्हा आपल्याला ह्या साखळीत डबल फाय क्रोशेट घेण्याचे. आता हे बघा, हे सिंगल क्रोशेट. आता आपला हा किती लेयर झाले बघा, एक आणि दोन, असं आपल्याला अजून एक तिसरा लेयर करायचे. म्हणजे आपला फर्स्ट लेयर, सेकंड लेयर, आता तिसरा लेयर सुरू करताना बघा परत आपल्याला सेम प्रोसिजर तीच करायची. आपल्याला परत आपल्याला पाच साखळ्या घ्यायचे आहेत, एक दोन तीन चार आणि पाच. ह्या पाच साखळ्या घेऊन परत आपण सेम की बॅक याच्या याच्या बॅक साईडला जायचं आणि इथून आपण किती सगळे एक दोन तीन हे दोन डबल क्रोशेट सोडून तिसऱ्या डबल क्रोशेटच्या बॅक साईडला आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. हे बघा, बॅक साईडला स्लिप स्टिच घेणार आपण. परत आता आपण पाच साखळ्या येणार, एक दोन तीन चार, तीन चार आणि पाच. हे पाच परत सेम डबल क्रोशेटमध्ये जायचं, एक सिंगल डबल क्रोशेट, एक दोन आणि हे तिसरा डबल क्रोशेट. तिसऱ्या डबल क्रोशेटमध्ये गेल्यानंतर परत आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची. हे आपलं आता परत आपण पाच साखळ्या घ्यायच्या त्या आणि आता ह्या अशा सेम पाच पाच साखळ्या घेऊन परत स्लिप स्टिच करून आपण जिथे आपण जिथून स्टार्ट केली साखळी तिथपर्यंत यायचंय हे करत आपण. आता आपले हे झाले पूर्ण, इथपर्यंत आपलं कम्प्लीट झालं. आता आपल्याला डबल क्रोशेट प्रत्येक साखळीमध्ये पाच पाच डबल क्रोशेट टाकायचे. हे बघ, एक तीन चार आणि हे पाच. पाच डबल क्रोशेट टाकल्यानंतर आपल्याला सिंगल क्रोशेट टाकायचं आहे. असं सेम आपण हे पूर्ण साखळ्या आहेत तिथे पाच डबल क्रोशेट मग सिंगल क्रोशेट, पाच डबल क्रोशेट मग सिंगल क्रोशेट, असं टाकून पूर्ण जिथून स्टार्ट केलं तिथपर्यंत यायचं आपल्याला. आता आपण ही लास्ट एक स्लिप स्टिच घेऊ. बघा आता आपण सगळे बघा, एक दोन तीन, तीन लेयर झाले. तीन लेयरचा आपण रोज बनवलेला आहे. आता बघू शकता आता आपण याला कट करूया आणि हे रोज कम्प्लीट करूया. तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर बनवायला शिकायचं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला हे रोज साधं आणि सोप्या पद्धतीने केलं.
हे रोज आपण बनवण्यासाठी कुठे आपल्या पर्स बनवली पर्सवरती हे आपल्याला लावू शकतो आपण डिझायनिंग म्हणून. आणि परत आपण ह्याच्यासाठी पण करू शकतो, आपण घरामध्ये कुठले तोरण बनवत असेल तोरणासाठी पण असे अनेक प्रकारचे फुलं बनवून आपण ते तोरणामध्ये इन्क्लूड करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपण हे बघा जे पद्धत असे रोजचे प्रकार आहेत, अशा प्रकारचे असे रोज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बनवून दाखवू शकता. हे बघा ठीक आहे. ओके थँक्यू.